खरं अडवाणींनी या नाही भगवी दिशा दाखवली. कुठेत अडवाणी? ना अटलजींचा पत्ता ना अडवाणींचा पत्ता. सरपंचाला पण एकच फोटो, पंतप्रधान पदाला पण एकच फोटो, दुसरे फोटो गेलेत कुठे तुमच्या नेत्यांचे? म्हणजे आम्हाला कळतच नाही की हा देशाचा पंतप्रधान आहे की गावचा सरपंच आहे, कोणत्या निवडणुकीसाठी ही व्यक्ती उभी आहे. बरं, आज आमच्या होर्डिंग वरती आणि हृदयामध्ये शिवसेना प्रमुख तर आहेतच, तुमच्या किती होर्डिंग वरती अटलजी आणि अडवाणी येतो? किती होर्डिंग वरती आहेत? अटलजी एकातरी होर्डिंग वर दिसतात, मला कोल्हापूरकर तुम्ही एका चौकटीत दिसतायत. असेल तर हात वर करा, नसेल तर नाही सांगा. आहे दिसतायत? अडवाणी दिसतायत? खरं अडवाणींनी या नाही भगवी दिशा दाखवली. कुठेत अडवाणी? ना अटलजींचा पत्ता ना अडवाणींचा पत्ता. सरपंचाला पण एकच फोटो, पंतप्रधान पदाला पण एकच फोटो, दुसरे फोटो गेलेत कुठे तुमच्या नेत्यांचे? म्हणजे आम्हाला कळतच नाही की हा देशाचा पंतप्रधान आहे की गावचा सरपंच आहे, कोणत्या निवडणुकीसाठी ही व्यक्ती उभी आहे, हेच आम्हाला कळत नाहीये. पण भगव्याचं रक्षण हे तुम्ही ज्या गोष्टी करता आहात, मग आमच्या बाजूला जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे, तिथल्या मराठी माणसाच्या हातातला शिवरायाचा भगवा तुडवला जातोय, त्याला मराठी माणसाला बडवला जातोय. एक तरी तुमचा भाजपचा कार्यकर्ता शिवसैनिकासोबत रस्त्याती उतरलाय त्या कानडी अत्याचाराच्या निषेधार्थ? प्रत्येक वेळेला शिवसैनिक उतरतो आहे. आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पण आमच्या सोबत उतरतायत. पण तरी सुद्धा ज्या ज्या वेळेला मराठी माणसावर तिकडे अत्याचार झाले, त्यावेळेला जेवढ्या जिद्दीने भगवा हातात घेऊन शिवसैनिक उतरला, भाजपचा एक त्यावेळेला गोपीनाथ मुंडे बोलायचे, पण रस्त्यावरती भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कदापि मला तरी दिसला नाही. कोल्हापूरकरांनी पाहिलं असेल तर बघावं. आणि मग त्यांचे जुने पालकमंत्री, त्यांच्याबद्दल मी काय सांगायचं, तुमच्याकडनंच मला ऐकायला पाहिजे, कारण हे मूळचे कोल्हापूरचे असं म्हणतात. आता पुण्यात गेले म्हणजे जिकडे जाईन तिथला मी तिथलाच होतो. मी कोल्हापूर मध्ये आलो तर कोल्हापूरचा, पुण्यात गेले तर पुण्यातला. त्याही आली ते मंत्री असताना मला वाटत कर्नाटकात गेले होते, तेव्हा त्यांनी काहीतरी कानडी काहीतरी बोललं होतं, हुट्टी दरे कन्नड नल्ली, जाऊ दे माझी झीप अडकायची, पुढचं भाषण नाही व्हायचं. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ होता असा होता की जन्म घ्यावा तर कर्नाटक मध्येच. ही अशी धेंड तुम्ही आमच्या डोक्यावरती लादलीत, पालकमंत्री म्हणून लादलेत. ना त्यांना भाषेचा अभिमान, ना त्यांना राज्याचा अभिमान, ना शिवरायाचा अभिमान, ना भगव्याचा अभिमान. कर्नाटकात गेल्यानंतर हट्टेबडलीगुडी काय काय ते गुडगुडी केली त्यांनी. म्हणजे कर्नाटकात जन्म घ्यायचं कर्नाटकामध्ये. हे तुम्ही, तुमची माणसं जपणारी लोक तुम्ही, ही अवलादीची लोक तुम्ही, आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार, तुम्ही आम्हाला मराठी भाषेचा अभिमान शिकवणार, तुम्ही आम्हाला शिवरायाबद्दल शिकवणार. शिवरायाचा तिकडे शिवरायाच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर एका तरी भाजपवाल्याच्या कंठातून काही उमटलं होतं नाही. पण ते तिथले जे राज्य आहे तसंच आहे, कर्नाटक. निवडणूक आली की कर नाटक, काहीतरी कर, पण नाटक कर आणि रेट पुढे.